सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न करतात की महाराष्ट्राला मोदी सरकारने कृपा केली आणि सगळ्यात जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र लसीकरणामध्ये देशात नंबर वन आहे, याचं कारण वेस्टेज देखील कमी आहे. परंतु मूलभूत काही प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावीत हे आमची त्यांच्याकडे मागणी आहे. प्रमुख प्रश्न हा की महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 13 कोटी आहे, असं असताना महाराष्ट्राला जवळपास 2 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत असं केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर गुजरातची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या जवळपास अर्धी आहे, 6.5 कोटी आहे, असं असताना 1.62 कोटी लसी गुजरातला कुठल्या निकषावरती दिल्या, मोदी सरकारचे निकष काय हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. दुसरीकडे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह केसेस आतापर्यंत आहेत, जो 19 मेचा आकडा आहे, त्याच्यामध्ये जवळपास 4,04,229 केसेस महाराष्ट्रामध्ये आहेत. गुजरातच्या मध्ये तर त्याच्यापेक्षा 25% खाली आहेत, म्हणजे गुजरातमध्ये 92,617 केसेस ह्या ऍक्टिव्ह केसेस म्हणून पाहिल्या जात आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यस्त प्रमाण या ठिकाणी दिसतंय. दुसरीकडे संकलित कोरोना रुग्ण जे आहेत, एकंदर आतापर्यंत कोरोना जे रुग्ण जे सापडले आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळपास 50 लाखाचा आकडा, 49,78,337, गुजरातमध्ये हाच आकडा 6,69,490, म्हणजे 7 लाखाच्या जवळपास आहे. म्हणजे यातही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे.